राज्य सरकारने उस्मानाबादचं नाव धाराशिव केल्यानंतर धाराशिव शहरामध्ये सिक्के बनवण्याचा व्यवसाय तेजीत आहे. तसं धाराशिवमध्ये कुठलाही व्यवसाय फार तेजीत चालताना दिसत नाही, परंतु राज्य सरकारच्या नामांतराच्या निर्णयानंतर रबर स्टॅम्प मेकरचा व्यवसाय मात्र तेजीत सुरू आहे. या संदर्भात धाराशिवमधील रबर सिक्के बनवणारे व्यावसायिक सुधीर कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी श्रीराम क्षीरसागर यांनी, पाहूया. शासनाच्या कुठल्या निर्णयाने कुठला व्यवसाय तेजीत येईल हे कधीही सांगता येत नाही. तसं तर धाराशिव जिल्हा हा कुठलाही कोणत्याही उद्योगाचा औद्योगिक हब नाही आहे, परंतु ज्यावेळेस धाराशिवचं नामांतरण म्हणजे उस्मानाबादचं नाव धाराशिव झालं त्यावेळेस संस्था, सोसायट्या, प्रशासकीय विभाग जे आहेत यांनी पूर्ण त्यांचे जे डॉक्युमेंटली स्टॅम्प आहेत हे स्टॅम्प बदलण्यासाठी ऑर्डर दिलेत. आता आपण एका स्टॅम्पच्या दुकानामध्ये आहेत आणि माझ्याबरोबर सुधीर कुलकर्णी, जे त्यांचा व्यवसाय पूर्वीपासून स्टॅम्प बनवण्याचा आहे, तर आपण त्यांना जाणून त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ह्या शासनाच्या निर्णयामुळे आपला व्यवसाय कसा चालतो. मला सांगा, ही शासनाने निर्णय घेतला उस्मानाबादचं धाराशिव झालं आणि ही स्टॅम्प जी तुम्ही व्यवसाय करताय ही स्टॅम्प बदलायची तुम्हाला ऑर्डर येते शासनाकडून, तर आतापर्यंत किती ऑर्डर आल्या, व्यवसाय कसा चालतो पूर्वीचा आणि आत्ताचा? आत्ता जास्त जोरात आहे म्हणजे नाव बदलल्यामुळं. हां, सगळ्याच ऑफिस के बदलतात, 5-6 ऑफिस आहेत माझ्याकडे, 7-8 साधारणतः ऑफिसचे. बरं, आणि पत्रासहित आहेत असं नाही. म्हणजे आत्ता धाराशिव नाव बदलल्यापासून तुम्ही किती स्टॅम्प तयार केले, अंदाजे आकडा सांगा. एक हजार दीड हजार केले असतील. बरं, हां. आणि आता पुढं तुमच्याकडे ऑर्डर किती आहेत? आता ऑर्डर कंटिन्यूस येत राहणार ना. जानेवारीपर्यंत चालू आहे, जानेवारीला पूर्ण बंद होणार. हां, जानेवारीपर्यंत बरेच येणार. आता शाळा कॉलेज चालू झाली. बरं, आधी सरकारी ऑफिस झाली, आता शाळा कॉलेज चालू झाली. हां, नंतर संस्था येतील सगळ्या संस्था येणार, सगळ्यांचंच बदलवणार शक्य. मग आता ही तुम्ही अचानक एवढं काम आल्यावर तुम्ही एकटं करता का? एकटंच हँडल करतो, एकटंच करावं लागतं. बरं, इथं माणसं ठेवून जमतच नाही ना. रिस्क असतं. हां, मग रिस्क आहे सरकारी शिक्षकात सगळे. बरं, रिस्क असतं. म्हणजे पत्र देतात का तुम्हाला ते? हो, पत्र देतात. पत्र आहे, दाखवत तुम्हाला. आणि सोलापूरला वगैरे काय पाठवता का तुम्ही? तुमच्याकडे काम जर जास्त झालं तर असं नाही, आपल्या घोळी तेवढंच घ्यायचं, जास्त नाही करायचं. शहरामध्ये, धाराशिव शहरामध्ये किती दुकान आहेत आपल्यासारखे? दोनच आहेत, एक नवीन चालू झालं आहे आता अशा 6 महिन्यात. दोनच दुकान आहेत. आणि मला सांगा, पूर्वीचं आता हे नाव बदललं आपला विषय तो आहे की नाव बदलल्यावर तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला? कसं काय, काम जास्त करावं लागले. काम वाढल्यामुळे काम जास्त करावं लागलं, जास्त वेळ थांबावं लागले. पहिले टाइमपास करत होता, आता कंटिन्यू करावं लागतं, एवढंच फरक आहे. आणि पुढच्या ऑर्डर किती आहे तुमच्या? अजून 100 काहीच शिकायचं. बरं, आणि येणार ना? आता कंटिन्यू येणार ना, येणार मी सांगू शकत नाही किती येणार ते. बरोबर, ज्या त्या ओळखीने जास्त इकडे जाणार गिराई. म्हणजे मला काय म्हणायचं, धाराशिवला एकतर व्यावसायिक तसं काही जास्त आपल्याकडे नाही आहे नाही काही, पण अशा काही घटना जर घडल्या किंवा काही शासनाचे निर्णय आले तर त्यांना आपल्याला फायदा होतो. हां, धाराशिव नावामुळे थोडा सुकाळ आला म्हणायचं असं ना. दुसरं, किती वर्षापासून तुम्ही करताय? 10 आली काय? 10 वर्षापासून. कुठले कुठले शिक्के म्हणजे तुमच्याकडे असतात? सगळं ऑफिस येणार अवलंबून असतं. इरिगेशन आहे, जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषद काही डिपार्टमेंट असतात, आर टी ऑफिस असते, काही बँका असतात. एकंदरीतच उस्मानाबादचं धाराशिव झाल्यानंतर स्टॅम्प तयार करणारे जे आहेत सुधीर कुलकर्णी यांच्या व्यवसायामध्ये चांगली भर पडली असं त्यांचं म्हणणं आहे. श्रीराम क्षीरसागर, न्यूज 10 महाराष्ट्र, धाराशिव.